कल्याणपूर्व भागातील नूतन ज्ञानमंदिर शाळेतील 10वीच्या विद्यार्थ्यांना ॲपचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी हे ॲप विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या हस्ते ॲपचे वाटप आज करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी शरद पाटील, सुमेध हुमने, शीतल मंडारी, शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापिका उपस्थित होते. शाळेतील 250 विद्यार्थ्यांना ॲप दिले गेले. या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोयीचे होणार आहे. येणाऱ्या 10वीच्या परीक्षेत मुलांना ॲपच्या माध्यमातून चांगले मार्क्स मिळतील अशी अपेक्षा आहे. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. कोरोनाचा काळ होता. या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत होतं ते पुरेपूर वाटत नव्हतं. आणि ते मला असं वाटतं की आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून असं आम्हाला समजलं जातं की ते अपुरं आहे. त्यामुळे आता येणारा जो 10वीचा येणाऱ्या ज्या 10वीच्या परीक्षा आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना सोपंसं जावं, त्यांना कोणत्या प्रकारचा ताणतणाव मिळावा नाही, त्यासाठी ह्या ॲपचं आम्ही ॲपच्या माध्यमातून आम्ही हे सक्रिय झालेलो आहे, जेणेकरून विद्यार्थीला चांगला कॉन्फिडन्स यावा आणि चांगले मार्क मिळावे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ह्या अभ्यासक्रमाचा चांगला त्यांचा लाभ व्हावा म्हणून आम्ही हे ॲपचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.